नाही, गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाचा प्रचार जोरदारात चालू आहे. आता अशी स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये की जेव्हा कोरोनाची सुरुवात झाली त्या कालखंडामध्ये आपण गडबडून गेलो, काय व्यवस्था कराव्या काय न करायच्या नाही या संदर्भात माहितीही नव्हते, नवीन रोग होता, त्यामुळे जे काही आवश्यक असेल ते करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात कोरोना येऊन आता जवळपास 5 महिन्यावर कालावधी झाला, म्हणजे या कोरोनाच्या संदर्भातली सारी माहिती आता जवळपास आपल्याकडे उपलब्ध आहे. काही औषधं, काही लस किंवा काय उपाययोजना केली पाहिजे हे आहे, पण एवढी उपाययोजना सरकारच्या माध्यमातून होऊनसुद्धा हा कोरोना आज आटोक्यात येत नाही, दिवसेंदिवस तो वाढता आहे असं दिसत आहे. त्यामुळे सरकार कुठेतरी या ठिकाणी कमी पडत आहे. सरकारने अजूनही काही ठिकाणी ज्या ठिकाणी व्यवस्था नसतील त्या ठिकाणी व्यवस्था निर्माण करू द्यावा, ज्या ठिकाणी औषधं उपलब्ध नाही त्या ठिकाणी औषधं दिले पाहिजे. आजही अशी स्थिती आहे की औषधाविना पेशंट मरत आहे आणि ॲम्ब्युलन्सविना लोडगाडीवर त्यांना घेऊन जावं लागत आहे, अशी दुरावस्था आहे. हॉस्पिटललाही अनेक ठिकाणी जर खाजगी हॉस्पिटलसहित जर कोण्या पेशंटला न्यायचं म्हटलं तर एक एक दोन दोन दिवस तिथं ॲडमिशन मिळत नाही, संख्या नाही, त्यामुळे बेडची संख्या वाढवली पाहिजे. त्या ठिकाणी आणखीही काही नव्यानं ऑक्सिजनच्या किंवा व्हेंटिलेटरच्या व्यवस्था करायच्या असतील त्या केल्या पाहिजे, जेणेकरून पेशंट त्याच्यामधनं बाहेर आला पाहिजे. शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.